सत्तर फूट खोल विहिरीतून मादी साप आणि तिच्या सत्तावीस जिवंत पिल्लांना सुखरूप बाहेर काढण्यात ॲनिमल राहत आणि वन्यजीव अनिमल राहत चे भीमाशंकर विजापुरे यांना यत्नाळ या गावातून वैजीनाथ तल्लीकर या शेतकऱ्याचा फोन आला विहिरीमध्ये एक साप आणि दोन तीन पिलं असल्याचं त्यांनी सांगितलं तात्काळ विजापुरे यांनी आपले वरिष्ठ डॉक्टर अनिकेत नावकर यांना याबाबत कळवलं त्यांनी रेस्क्यू करण्यासाठी एक टीम तयार केली त्यात ॲनिमल राहतचे डॉक्टर अनिकेत नावकर भीमाशंकर विजापुरे वन्यजीवप्रेमी प्रवीण जेऊरे तेजस मेहत्रे या चौघांची टीम ॲनिमल राहतच्या ॲम्ब्युलन्सनं यत्नाळ या, या गावात पोहोचली विहिरीची पाहणी केली असता विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आणि इतर काही पर्यायी रस्ता नव्हता विहीर ही सत्तर फूट खोल होती त्यामुळे रॅपलिंग किटच्या सहाय्यानं प्रवीण जेवुरे हे प्रथमत विहिरीत उतरले त्यानंतर भीमाशंकर विजापुरे हे सुद्धा रॅपलिंग किटच्या सहाय्यानं खाली उतरले सर्वात अगोदर मादी घोणस सापाला पकडून एका पिशवीत वर सुरक्षित ठिकाणी पाठवून देण्यात त्यानंतर त्या मादी पकडून एका मोठ्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाकण्यात आली यामध्ये एकूण सत्तावीस जिवंत पिल्ल सापडली तर चार मृत पिल्ल सापडली मादी घोणस सापाच्या पिलांना छोट्या छोट्या दगडाखालून आणि पाण्यातून शोधून रेस्क्यू करण्यात आला या रेस्क्यू ऑपरेशन साठी सुमारे चार तासांचा अवधी लागला एक मादी घुणस आणि तिची सत्तावीस पिलं यांना सत्तर फूट खोल विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात ॲनिमल राहत संस्थेला आणि वन्यजीव प्रेमींना यश आलं त्यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं